आमची माती आमची माणसं। ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाते आमची माती आमची माणसं। पृथ्वी तलावर असलेला प्रत्येक जीव हा निसर्गाचा एक सूक्ष्म भाग आहे। सूक्ष्म या करता कारण सृष्टी चराचर आहे। माणसाच्या विकसनशील स्वभावामुळे निसर्गावर त्याच्या प्रयोगांमुळे किंवा त्याच्या वागण्यामुळे विपरीत परिणाम होत आहे। पर्यावरणाचं संतुलन ढासळतंय। माणसानं यशोशिखर गाठताना निसर्गावर अनिर्बंध नियम लादल्यानं त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत। पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, जंगलांचा ऱ्हास होऊ लागलाय, याची झळ वन्य प्राण्यांना पोहोचू लागली आहे। आज गरज आहे ती वनसंवर्धनाची, जलसंवर्धन आणि मृदा संवर्धनाची। वन्यजीवांमुळे जंगलं आणि जंगलांमुळे प्राणी हे संतुलन राखलं गेलं तरच मानवजीव सुरक्षित राहणार आहे। म्हणूनच आपण संकल्प करूया निसर्गदत्त जे जे घटक आहेत त्यांचं संवर्धन करण्याचा। जंगलांच्या आणि वनांच्या गर्भात आश्चर्यकारक जैवविविधता दडली आहे। वरकरणी ही जंगलं हिरवीगार दिसत असली तरी यामध्ये अमूल्य वनसंपदेचा खजिना कुबेरानं मुक्त हस्ताना रिता केलाय। जंगलांच्या आणि वनांच्या सान्निध्यात गेलो तर ही जंगलं वन जणू आपल्याशी बोलू लागतात, त्यांची गुपितं आपल्याला कळू लागतात। अशा जंगलांचं संवर्धन करणं प्रत्येकाचं कर्तव्यच। हा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। हे जंगल विस्तीर्ण पसरलं आहे। या जंगलात लक्षवेधक वाघांची संख्या आहे। जगात सुमारे 3000 वाघांची संख्या आहे, त्यापैकी 100 वाघ या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतेच आहे। म्हणूनच व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची संख्याही वाढते आहे। अशा या व्याघ्र प्रकल्पात बऱ्याच काळापासून आदिवासी लोकांचंही वास्तव्य आहे। त्यांचं हे वास्तव्य वाघांच्या आणि वन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे धोक्यात आलं आहे। वन्यजीव आणि मानव यांच्या संघर्षाच्या घटना घडू नयेत म्हणून शासनाच्या वन विभागाद्वारे अथक आणि यशस्वी प्रयत्न केले जात आहेत। जंगलांचं मूळ रूप अबाधित राहावं यासाठी या पर्यटकांकडून उपद्रव शुल्क आकारण्यात येतं। या शुल्कातून रखरखाव ठेवण्यात येतो। पद्मापूर वनउप तपासणी नाका हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रचा प्रमुख तपासणी नाका आहे। या नाक्यावर पर्यटकाच्या तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची या ठिकाणी नोंद होते। पर्यटकाकडून उपद्रव शुल्क 10 रुपये फोर व्हीलरसाठी आणि त्यापेक्षा जर वाहन असतील त्यासाठी 20 रुपये उपद्रव शुल्क म्हणून आम्ही आकारल्या जातो। आणि उपद्रव शुल्क म्हणजे प्रवाशाकडून किंवा पर्यटकाकडून अनावधानाने जो काही प्लास्टिकचा कचरा केड कचरा आहे तो आम्ही जमा करण्यासाठी हा या पैशाचा वापर आम्ही करत असतो। महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सवाअंतर्गत महाराष्ट्रात 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। याचाच एक भाग म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात रोपांची लागवड करण्यात आली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात 2 कोटी वृक्ष लागवडच्या माध्यमातून 70,000 रुपये लावली गेली। त्यातील या ठिकाणी कंपार्टमेंट नंबर 183 राखीव वन या ठिकाणी 3,000 रुपये लावण्यात आलेली आहे। वनात राहणाऱ्या आदिवासींचा आणि वन्य प्राण्यांचा संपर्क
ही टाळता येण्यासारखी बाब जरी असली तरी इथं वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांचं जीवन सुरक्षित राहावं, त्यांना रोजगार मिळावा यासाठी वनविभागाद्वारे स्थानिक लोकांना रोजगाराची साधनं उपलब्ध करून दिली आहेत. पर्यायानं ग्रामविकासातून वनसंवर्धनाला एक भरभक्कम पाठबळ मिळालं आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत बफर विभागातील 50 गावांची निवड करण्यात आली. यामध्ये ई लर्निंग, इको टुरिझम आणि अगरबत्ती प्रकल्पाचा समावेश आहे. ई लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना माहिती आणि तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होत आहे. गावागावांमध्ये आता ही विकास गंगा पोहोचत आहे. इथे आम्ही आदिवासी महिलांसाठी एक अगरबत्ती प्रकल्प सुरू केलेला आहे. अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा होता की इथे आगरधरी गावात असलेले आदिवासी महिला तसेच पुरुष जंगलात जाऊन जंगलाची तोड तसेच मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याच्या बऱ्याचशा घटना घडतात, त्या कमी करण्यासाठी यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आम्ही अगरबत्ती प्रकल्प सुरू केला. मागच्या 3 वर्षामध्ये 53 वाघापासून नंतर 72 आणि आता 88 2015 गणनेमध्ये वाघाची संख्या झालेली आहे. यावरून स्पष्ट होतं की लोकांच्या सहभागातून कशा प्रकारे व्याघ्र संवर्धन करता येतं हे अगदी आकडेवारीवरून स्पष्ट होतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आम्ही जवळजवळ आमच्या 79 गावांपैकी 70 गावांमध्ये 100% पोहोचलेलो आहे. मग ते LPG माध्यमातून असो किंवा निलगिरीचं वृक्षारोपण असो, बांधावरती असो किंवा ब्लॉक लागवड असो, अशा प्रत्येक छोट्या छोट्या योजना जे की लोकांना आवश्यक आहेत अशा सर्व योजना आमच्या उपसंचालकांनी समाविष्ट केल्या आणि त्याच्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं आणि लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, ज्यामुळेच आम्हाला हे यश संपादन करता आलं. तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये लोकांचा जो सहभाग आम्ही घेत आहे त्यामध्ये मुलांसाठी ई लर्निंग, अंगणवाडीसाठी अंगणवाडीचं विविध शैक्षणिक मटेरियल, नंतर पूर्ण गावामधील 100% लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून आम्ही 40 लाख रुपयाचे फिल्टर ज्याच्यातून आयर्न आणि फ्लोराईडचं, त्याच्यानंतर सर्व लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही 108 तलावाचं खोलीकरण केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून आम्हाला वन्यजीवांचं पाण्याचं व्यवस्थापन भविष्यामध्ये कसलीही अडचण निर्माण होणार नाही आणि त्यामुळे परत जे कोर क्षेत्रामध्ये आपले वाघाचं संख्या वाढत आहे ते बफरमध्ये स्थायी होण्यासाठी मदत होईल आणि हरबीहोर तृणभक्षी प्राण्यांची संख्या देखील वाढण्यास मदत होईल. आणि विशेष करून लोकांचा विकास हा बहुआयामी कसा होईल आणि लोकांच्या मागण्याप्रमाणे तो कसा घडवता येईल हे आम्ही विशेष करून लक्ष दिलेलं आहे. कारण आम्ही स्वतः कोणतीही योजना स्वतःच्या कल्पनेतून राबवलेली नाही, ती लोकांच्या सर्वेक्षणामधून ज्या योजना समोर आल्या त्या योजनेला आम्ही मुहूर्तरूप दिलेलं आहे, त्यामुळे लोकांचा जनसहभाग किंवा सहभाग अतिशय उत्कृष्टपणे आम्हाला मिळालेला आहे. ग्रामविकासातून वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी वन्यप्राणी आणि मानव संघर्ष टाळता यावा यासाठी वनविभागाद्वारे इथल्या रहिवाशांना LPG गॅस कनेक्शनचं वाटप देखील करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं यासाठी RO वॉटर फिल्टरही पुरवण्यात आले आहेत, तसंच शौचालयही बांधून देण्यात आली आहेत. आम्हाला गॅस मिळाला, गॅसपासून फायदा झाला आम्हाला. पहिले आम्ही काढायला जात होतो जंगलात, आता काढायला नाही जात. संडास दिले आम्हाला, बाहेर काही आम्ही संडासले जात नाही आता सध्या. फिल्टर दिले, फिल्टर म्हणजे आता पाणी साफ पिण्याकरता. माझं नाव बंडू नानाजी परचाके, EDC अध्यक्ष पिपरेटी. आमच्या गावामध्ये पहिल्यांदा एकच हँडपंप होता, त्याच्यावर खूप महिलांची गर्दी होत होती, त्याच्यामुळे पाणी घरी न्यायसाठी खूप काही वेळ लागत होता. आणि वनविभागामार्फत आम्हाला हे पाण्याची टाकी जी मिळालेली आहे त्याच्यापासून, त्या टाकीला 4 नळ आहे, 4 नळाचं पाणी महिलांना वेळ लागत नाही, लवकर आपले भांडी भरून घरी घेऊन जातात आणि तेवढाच आमचा वेळ वाचतो आणि नंतर दुसऱ्या कामाला लागतात. दुसरं आहे, आम्हाला गॅस ओटी दिली आहे. गॅस ओट्यांनी पहिले चुलीवर जो आमचा स्वयंपाक होत होता तो आता गॅस ओट्यावरती आम्ही उभ्यानं स्वयंपाक करत असतात आणि जो पहिले चुलीवर
आम्ही सरपण आणत होतो जंगलातून, जो धुडाचा धूर निघत होती त्याचा जो त्रास होत होता, डोळ्यांना त्रास होत होता, तो आता बंद झालेला आहे. आणि आम्ही सर्व या गावातील लोक LPG गॅसवरच स्वयंपाक करतो. आणि तेवढ्याच सरपणासाठी आम्ही जंगलामध्ये जात होतो, तेवढाच वेळ आमचा वाचलेला आहे. त्याच्यानंतर आम्हाला 100% शौचालय मिळालेले आहे. शौचालयासाठी बाहेर जावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये प्राणी मानव संघर्ष हा होत होता, तो आता मुळीच नष्ट झालेला आहे. आणि आम्हाला पुन्हा गावामध्ये जे बैठक ओटी दिली आहे ते सायंकाळच्या वेळेस लोक सायंकाळी खाली वेळेस त्या ओट्यावर बसून चर्चा करू शकतात. आमच्या गावामध्ये 4th वर्गापर्यंत JP शाळा आहे. तिथं आम्हाला ई लर्निंग आणि RO फिल्टर दिलेला आहे. तिथली मुलं पण आता त्या फिल्टरद्वारे शुद्ध पाणी पिऊ शकतील आणि आरोग्याला चांगलं राहील. ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन फाउंडेशनद्वारे मोहरली या गावी व्याघ्र बंध हे चरखा केंद्र यशस्वीपणे चालवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बफर क्षेत्रामध्ये 79 गावांपैकी 50 गावांमध्ये जनवन विकास योजनेमार्फत विकासाची कामं पूर्ण झाली आहेत. म्हणूनच ही गावं सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करीत आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये 79 गावे आहेत आणि या गावांचा भार जंगलावर आहे. हा जंगलावरील भार कमी होण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने, वनविभागाच्या वतीने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आलेली आहेत. या गावामध्ये इकोटुरिझमचा विकास, 100% शौचालयाची उद्दिष्ट पूर्ण करणे, LPG गॅस पुरवठा करणे आणि इतर विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केल्यामुळे लोकांचे जंगलामध्ये जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे. लोकांना रोजगार उपलब्धी झालेली आहे आणि यामुळे लोकांचा व्याघ्र संवर्धनासाठी असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. तर या विकास कामांच्या मागे खरं कारण हेच आहे. या परिसरामधील तरुणांमध्ये वाचनाची आणि अभ्यासाची गोडी वाढावी यासाठी वाचनालयाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शरीर सौष्ठव राखण्यासाठी व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाघांची संख्या लोकसहभागातून आणि ग्रामविकासातून वाढण्यास मदत होत आहे ही यशाची पावती म्हणावी लागेल. संवर्धन की बाबत जर बोलायचं झाला तर पूर्ण म्हणजे संसारमध्ये साऊथ ईस्ट एशियाचे भाग आहेत त्यामध्ये फक्त टायगर आहेत. म्हणजे आपण इंडिया, नेपाल, इंडोनेशिया, मलेशिया, रशिया असं जे कंट्री आहे फक्त या भागामध्ये टायगरचे अस्तित्वात आहे. अमेरिका किंवा युरोपमध्ये टायगर अस्तित्वात नाही आहे. आणि हे जे आपण टायगर कन्झर्वेशन जे आपल्या देशात पाहतं तर 1973 त्यावेळी आपण टायगर प्रोजेक्ट म्हणून योजना सुरुवात केलं आणि कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये देशात 9 टायगर रिझर्वची घोषणा पहिल्यांदा करण्यात आली. त्या 9 आपले महाराष्ट्राच्या मेलघाट टायगर रिझर्व होते. आता महाराष्ट्रात 6 टायगर रिझर्व आहेत आणि पूर्ण देशात 39 टायगर रिझर्व्स आहेत. हा टायगर रिझर्व्सचा कन्सेप्ट यासाठी आहे की जे इकॉलॉजिकल पिरामिड आहे त्या पिरामिडमध्ये टायगर सर्वात वर असते आणि जर टायगरचे कन्झर्वेशन झाला तर त्याच्या खालच्या सर्व फ्लोरा फौना ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वन्य प्राणी किंवा प्राणी आणि वनस्पती सगळे सुरक्षित आहे आणि पूर्ण इकोसिस्टमच्या संरक्षण चांगल्या रीतीने चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी टायगरचे वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नद्यांचे उद्गम स्थान आहे आणि टायगर म्हणजे तो स्वस्त वायू आणि स्वस्त पाणी देणारे एक इकोसिस्टम असतात. आपण महाराष्ट्रात जे टायगर कन्झर्वेशनचे धोरण अंमलात आणलं आहे तर आपण सध्याचे शासनानी टायगर कन्झर्वेशन आणि स्थानिक लोकांचे लाईव्हलीहूड म्हणजे त्यांचे काही उदरनिर्वाहाचा स्रोतसुद्धा तयार करण्याचा प्रयोग केला आहे आणि त्यासाठी आपल्या राज्यात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे योजना चालू केला आहे. हा योजना मागील वर्षात 150 गावांचे टार्गेट आपण ठेवला होता.
त्यापैकी आपण 166 गावाला टार्गेट अचीव केला आणि पुन्हा या वर्षी 16-17 वर्षांमध्ये आपण 150 गावाचे टार्गेट ठेवलं आहे. बफर वनक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पाणवठ्यावर तसंच वन्य प्राण्यांच्या अधिवासात योग्य ठिकाणी बोअरवेल खोदून त्यावर वॉटर पंप बसवून वन्य प्राण्यांकरता निरंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इथं वन तलावांचं खोलीकरण करण्यात आलं असून त्याचा देखील उपयोग वन्य प्राण्यांना होणार आहे. बऱ्याच प्रमाणात मानव वन्यजीव संघर्षचे प्रमाण वाढलेले होते. वन विभागाने त्यावर उपाययोजना म्हणून वन तलावाची निर्मिती केलेली आहे. या वन तलावामुळे जो मानव वन्यजीव संघर्ष आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. त्याच्यानंतर वन विभागाने वन तलावावर या सोलर पंपची उभारणी केलेली आहे, जेणेकरून तो सोलर पाणी त्या वन तलावामध्ये साठवणूक होईल त्या पाण्याची, आणि जो जंगलातील वन्य प्राणी आहे हा गावाकडे जाणार नाही. गावातील जो काही वन्यजीव संघर्ष आहे, मानव वन्यजीव संघर्ष, तो होणार नाही या उद्देशाने या वन तलावाची आम्ही निर्मिती केलेली आहे. सन 2016-17 सदर वन तलावाचे मोठ्या प्रमाणात खोलीकरण करण्यात आलेले आहे. बफर वनक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी आणि गावामधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याकरता शास्त्रोक्त पद्धतीनं दगडी बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. रोजगार निर्मितीचा महत्वाचा एक टप्पा म्हणजे इथं येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारी आणि मार्गदर्शन करणं. यासाठी वाहन चालक आणि गाईड यांना नियुक्त करण्यात आल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. माझं नाव देवीदास महादेव मंगाम, मी राहणार आगरझरी. मी इको टुरिझम मोहर्ली ह्यामध्ये जवळपास 5-6 झाले आणि तिथे मी मार्गदर्शकाचं काम करतो आहे. जेव्हा इको टुरिझमला सुरुवात झाली तेव्हा इको टुरिझमची जी फी होती ती 150 रुपये फी होती आणि त्या 150 रुपयामध्ये 50 रुपये समितीला जायचे आणि 100 रुपये गाईडला मिळायचे. आज त्या 150 रुपयाचे 600 रुपये बनले. ते 600 रुपये बनण्यामागे खूप मोठं योगदान गाईडचं आहे. गाईड मुलांनी स्वतः श्रमदानातून रस्ते तयार केले आणि इको टुरिझम सुरुवात केली. आणि जेव्हा कुणी पर्यटक आपल्या पर्यटनासाठी येतो तेव्हा पहिले वाघ विचारतो. आणि वाघ तर हा काही आपली पकडलेली वस्तू नाही, तरी पण आम्ही त्यांना छोट्या वस्तूपासून तर जोपर्यंत टायगर दिसत नाही तोपर्यंत बाकीच्या सर्व वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर आम्ही टायगर दिसला तर टायगरला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरी पण आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज इको टुरिझम चालू झालं तेव्हापासून जंगलाची गस्त वाढली आणि त्या गस्त वाढल्याने टायगरची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आज वाघ आहे तर पर्यटक येतात. आज इथेच आपल्या इंडियापुरतेच मर्यादित नसून बाहेर देशातून सुद्धा पर्यटक येतात. आणि त्यांना आम्ही जशी तोडकी बोडकी इंग्रजी येते त्या इंग्रजीच्या भाषेमध्ये आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सुद्धा समजून घेतात. माझं नाव कैलास नामदेव मंगम, रायनार आगरदरी, इको टुरिझम मोरली. आता येतं टुरिझम झाल्यामुळं आम्ही जिप्सी स्वतःची घेतल्यामुळं इथं चांगला फायदा होऊन राहिला आम्हाला. नगर परिवार व्यवस्थित चालू झालं. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये लोकांच्या लोकसहभागातून संरक्षणासोबतच इथं 2 विभाग कोअर आणि बफर हे विभाग वाघाच्या संरक्षणासाठी तसेच संपूर्ण जंगलाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये कोअरमध्ये 3 रेंजेस आणि बफरमध्ये 6 रेंजेस असे मिळून एकूण 9 रेंजेस आहेत. आणि 9 रेंजेसमध्ये 9 वनक्षेत्रपाल आणि त्यांचे अधीनस्थ कर्मचारी सतत गस्त करीत असतात. वन विभागाद्वारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, त्याविषयी सांगताहेत सर्जन भगत, प्रधान मुख्य वन संरक्षक, वनबल, महाराष्ट्र राज्य, नागपूर. मी जनसामान्य लोकांना आवाहन करतो की वन्यजीव संरक्षण संवर्धनासाठी आपण पुढे यावा आणि वन विभाग आपल्या सहकार्याने राज्यात वन्यजीव संरक्षणासाठी जे प्रयत्न करीत आहे
ते यशस्वी करण्यासाठी आपली मदत आवश्यक आहे. मुळातच हा व्याघ्र प्रकल्प असल्यानं वाघांचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी वनविभाग कसोशीनं प्रयत्न करीत आहे. जंगल, वाघ आणि मानव हे समीकरण कायम राखण्यासाठी वनांचं संवर्धन करणं ही काळाची गरज ठरत आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संतुलन राखणं हे देखील प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या वनसंपदेचं संवर्धन करण्याचा आपण संकल्प करूया.